thông. मला काहीतरी गडबड वाटते. ती जर बाई स्वामींची सेविका होती तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र कुठून आलं? मंगळसूत्र मला तर नाही दिसलं. अरे मला दिसलं ना. चल आपण बघूया. हो चल. कुठे मंगळसूत्र? अरे खरंच मला काळे म्हणून बघितल्यासारखे वाटले. अरे तिथं साधी माळ होती. चल चल सेविका भडकण्याआधी आपण निघून जाऊ. ठीक आहे चला कामाला लागूयात. हो हो. कुठे होता तुम्ही किती वेळ? अहो आसपास कुठे पण पाणी नाहीये आणि लहानाला खूप ताण लागली होती. पण कुठे येतो? पुढे जाऊन पाणी पिऊन येतोय. बरं ठीक आहे आपण काम करूया पटकन. दादा दादा लवकर चला मारती संपायला चालली. हा हा चला संपूया. परमेश्वर स्वरूप बाबांचा, परमेश्वर स्वरूप बाबांचा. आता विलंब नको. देवी आईचे दागिने ज्या व्यक्तीने चोरले आहेत त्या व्यक्तीला शासन करण्याची वेळ आली आहे. प्रत्यक्ष देवी आईने संकेत दिलाय. तिला तिचे दागिने परत हवे आहेत. दागिने या बाईने लपवून ठेवले आहेत. तिच्या घरात घरातून ते दागिने परत आणण्याची जबाबदारी देवी आईने माझ्यावर सोपवली आहे. खरं तर या जामखेडकरांच्या घरात पाऊल ठेवण्याची माझी इच्छा नाहीये. पण देवी आईच्या अंगावर ते दागिने घालण्यासाठी मला त्या घरात जावं लागणार.
काय झालं? डोळे उघडा. कीर्ती वाणी औ डोळे उघडा. हो देवी आई, तुझा आदेश मला मान्य आहे. देवी आई कुणाशी बोलली? तुम्हाला ते दागिने शोधण्यासाठी आमच्या घरापर्यंत जाण्याची काहीही गरज नाहीये. कशावरून ठरवलंस तू हे? नाही, मी नाही ठरवलं. देवी आईने स्वतः दृष्टांत दिला मला आता. देवीचा दृष्टांत मिळणं हे झोपेत स्वप्न पडणं इतकं सोपं नाहीये बालिके. पण तिने माझ्याशी संवाद साधला. तिने मला सांगितलं की घोर कलियुग आले, माझ्या नावाने लोकांना फसवणारे भोंदू वाढत चालले. ते भोळ्या भाबड्या आणि श्रद्धाळू माणसांना लुबाडतात, फसवतात आणि स्वतःची झोळी भरून घेतात. तुझी वायफळ बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. चला रे हिच्या घरून दागिने आणूया. देवी आईने मला हेही सांगितले की त्या दागिन्यांची चोरी माझ्या सासूबाईने तुमच्याच मठातल्या एका माणसाने केली. काय वाटेल ते बोलते ही बाई. आमच्या मठातल्या पवित्र व्यक्तींवर हा आरोप. खोटं बोलते, खोटं बोलते, काही बोलते. ऐका, देवी आईचा दृष्टांत खोटा कसा असेल सांगा ना. तिने सांगितलेला शब्द आणि शब्द खरा. तुम्ही काय खुळ्या बिळ्या झालात की काय? मठातला माणूस चोरी कसा करेल? ते समजे तर आवता स्वरूपांचे भक्त आहेत. अरे पुरी, तू उगी राहतेस का? फक्त उगी न कराऊ, माफी मागा बाबांची पण आणि त्यांच्या भक्तांची पण, नाहीतर आवतार स्वरूपांचा कोप होईल. हो वहिनी, जितका गोंधळ झालाय तितका बस, अजून त्यात भर नका पाडू. वहिनी अग, तू तुझे शब्द मागे घे आणि बाबांची माफी माग. हो माफी मागा, माफी मागा, माफी मागा, बाबांची माफी मागा तुम्ही. माफी मागा, माफी मागा तुम्ही. माफी मागा, माफी मागा, माफी मागा, बाबांची माफी मागा. नाही, मी माफी नाही मागणार. कारण मी जे काही बोलतीये ते देवी आईने मला स्वतः सांगितले. तुमच्या कोणामध्ये हिम्मत असेल तर मला सांगा की देवी आई खोटं बोलतीये म्हणून. सांगा ना. मठातला जो कोणी चोर असेल त्याला आता पुढे यावंच लागेल. मी शोधेन त्याला. कारण हा आमच्या घराच्या अब्रूचा प्रश्न आहे. पण देवी आई तुम्हाला दृष्टांत देईलच का? तुम्ही तर तिचा भक्त पण नाही आहात. तुम्ही
कधी कधी अवतार स्वरूपांवर पण विश्वास नाही ठेवला. मग अशा नास्तिक बाईशी देवी आई बोलेलच का? खोट बोलतेस तू. आणि जर खरं बोलत असाल तर सिद्ध करा. बाबा सिद्ध पुरुष आहेत, चमत्कार करू शकतात ते, चमत्कार. म्हणून देवी आई त्यांच्याशी बोलते. मला सांगा वहिनी, तुम्ही असं काही एखादा चमत्कार करू शकता का? हा, बाबांच्या पायाशी पण उभं राहण्याची तुमची लायकी नाही आणि तुम्ही बाबांची बरोबरी करताय. अगं ए पिंगरे, अगं बस झालं की? कशाला तू उगाच प्रकरण चिघळवतेस? पिंगरी काय पण चुकीचं बोलत नाहीये भाऊ. मी आजपर्यंत नेहमीच माझ्या बायकोची साथ दिली, पण देवी आई यांना दृष्टांत देतील यावर माझा पण विश्वास नाही. बघ बघ, तुझ्या नवऱ्याचा तुझ्यावर विश्वास नाहीये का? स्वतःच हसं करून घेतेस बालिके. आपल्या डोळ्यांसमोर बाबांनी केवढे मोठे मोठे चमत्कार केलेले आहेत. जिजा अक्कांच्या हातातला नारळ आपोआप फुटला होता, आठवत आहे ना वहिनी तुम्हाला? तुम्ही असं काही चमत्कार करू शकता का? जर तुम्ही असं काही करून दाखवलं तरच आम्ही मानू की देवी आई तुमच्याशी बोलली. हा सांगा सांगा, सिद्ध करू शकता का तुम्ही? सिद्ध करेन मी. मी सिद्ध करेन की मी खोट बोलत नाहीये. जोपर्यंत देवी आई माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी कुठलाही चमत्कार करू शकतो. बाबांसारखा आपोआप नारळ फोडून दाखव. आता नारळ फोडून दाखव, आता नारळ फोडून दाखव. नारळ त्याच्याच हातात आपोआप फुटेल ज्याने देवी आईच्या दागिन्यांची चोरी केली. आता देवी स्वतः सिद्ध करेल की चोर यांच्या मठातलाच आहे. मला सहन नाही होते साईनाथ. ही संधी कसली परीक्षा आहे, आणखी काय काय बघायला लागणार आहे. ज्ञानी बालिके, तू तुझ्या सासूचं पाप माझ्या शिष्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतेस. ही पवित्र जागा आहे, इथे चोरीच्या विचारांना देखील स्थान नाही. चोरीच्या विचारांना आमच्या घरातही स्थान नाहीये. पण तुम्ही म्हणताय हे दागिने माझ्या सासूबाईने चोरले आणि माझी देवी आई म्हणते की चोर तुमच्या मठात लागते. अशक्य आहे. तुमचे शिष्य खरच निर्दोष असतील तर त्यांना ही परीक्षा द्यायला काहीही अडचण नाही येणार. घाबरतात तेच ज्यांच्या मनात पाप असत.
मठातल्या प्रत्येक माणसाला हा नारळ हातात घेऊ द्या, मग बघूया कोण दोषी आहे आणि कोण निर्दोष. बोललीस आणि आम्ही ऐकलं, असं होईल असं वाटतं तुला? ह्यात न ऐकण्यासारखं काय आहे? माझ्यासारख्या एका सामान्य स्त्रीचं सांगण्यावरून ही परीक्षा द्यायला तुमच्या शिष्यांना भीती का वाटते? लोक हो, मी मठातल्या प्रत्येक माणसाला आवाहन करते की त्यांनी हा नारळ हातात धरावा. मी जर खरं बोलत असेल तर हा नारळ चोराच्या हातात आपोआप फुटेल. चोर तुमच्या मठातला नाहीये असं म्हणताय ना तुम्ही? मग ज्याला कर नाही त्याला डर कशाला? होऊ द्या तुमच्या मनासारख. या अधर्मी व्यक्ती तुमच्या सगळ्यांच्या समोर खोटी पडू द्या. देवाचं स्मरण करा. प्रत्येकाने मनातल्या सत्याला साक्षी ठेवून हा नारळ हातात घ्या. वहिनी काय करते? एक तर आधीच आपले अब्रू गेले, आता आणखी काही चूक झाली ना तर ही लोक आपला जीव घ्यायला पण मागे पुढे बघणार नाहीत. बघणं घडत काहीच नाहीये. मला तर वाटतं वहिनी तोंड घशी पडली. बघितलंस तू हे सिद्ध करू शकली नाही की मठातल्याच कोणीतरी दागिने चोरलेत, कारण तू ढोंगी आहेस. आमचा बाबांवर विश्वास आहे, यांना पोलिसांच्या ताब्यात द्या नाही तर आमच्या हवाली करा. अरे तुम्ही सगळे चिडलात, तुम्ही बाबांचे भक्त आहात ना, मग तरीही राग मोह माया ह्या कसलाचाही त्याग नाही करू शकलात? मठातल्या प्रत्येकाने नारळ धरलाय तरी तो फुटला नाही. तू खोटी आहे. तुमच्याकडे एक चांगला शिष्य असण्याचा आणखीन एक गुण आहे, तो म्हणजे संयम. मठातली सगळी माणसं कुठे पूर्ण झाली?
मठातला एक माणूस शिल्लक आहे, त्याआधीच तुमचा संयम सुटला. कोण उरले? परमेश्वर स्वरूप बाबा. व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.